शेवटच्या श्रावण सोमवारी श्रीमद वीरशैव कुरुहन शेट्टी ज्ञाती संस्थेच्या वतीनं नीलकंठेश्वर रथोत्सव काढण्याची 80 वर्षापासूनची परंपरा असून यंदा रथोत्सवाचं 81वे वर्ष होतं. साखरपेठेतील श्री नीलकंठेश्वर मल्लिकार्जुन देवस्थान येथून रथोत्सवाची सुरुवात झाली. श्रीमद वीरशैव कुरुहन शेट्टी ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष बालाजी मुटकिरी यांच्या हस्ते विधिवत पूजा करून रथोत्सवास प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख, माजी महापौर महेश कोटे, BRSचे शहर प्रमुख दशरथ गोप, माजी नगरसेवक नागेश वल्याळ, सुदर्शन मातगुंडी, संजीव नादरगी इत्यादींची उपस्थिती होती. कुरुहन शेट्टी ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष बालाजी मुटकिरे यांनी या रथोत्सवाची अधिक माहिती दिली. दरम्यान पालखी आणि रथोत्सवाच्या दर्शनासाठी भक्तांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. या मिरवणुकीत 20 मंडळांचा सहभाग होता. नीलकंठेश्वर ढोल ताशा पथकानं बहारदार ढोलचं प्रात्यक्षिक सादर करून सर्वांचंच लक्ष वेधलं होतं. Thank you.